नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात। बालमित्रांनो, आपण 14 कडीतील आकार म्हणजेच आचे स्वरचिन्ह, हे बघा, आचे स्वरचिन्ह म्हणजे काना। आच्या स्वरचिन्हाला म्हणतात काना। आकार इकार म्हणजेच ह्रस्व वेलांटी। ईचे स्वरचिन्ह म्हणजेच ह्रस्व वेलांटी। ह्रस्व वेलांटी, दीर्घ वेलांटी, ही पहा दीर्घ वेलांटी म्हणजे इडलिंबूतल्या ईचे स्वरचिन्ह। इडलिंबूतल्या ईच्या स्वरचिन्हाला म्हणतात दीर्घ वेलांटी। ह्रस्व उकार म्हणजेच ऊचे स्वरचिन्ह। ऊचे स्वरचिन्ह दीर्घ उकार म्हणजेच उसातल्या ऊचे स्वरचिन्ह। एकार म्हणजेच एक मात्रा, अक्षरावरती एक मात्रा, एचे स्वरचिन्ह, हे पहा एकार। अभ्यासले, शब्दांचे लेखन व वाचन कसे करावे हे पाहिले। तर आज आपण थोडीशी उजळणी करून ऐचे स्वरचिन्ह अभ्यासणार आहोत। ऐचे स्वरचिन्ह हे पहा, ऐचे स्वरचिन्ह म्हणजेच व्यंजनांवरती दोन मात्रा आपल्याला देऊन, म्हणजे दोन मात्रा व्यंजनांना जोडून व्यंजनांचे लेखन व वाचन कसे करावे हे आज आपण ह्या पाठात पाहायचे आहे। चला तर मग सुरुवातीला सर्वप्रथम आपण शब्दांची उजळणी करूया। हा शब्द वाचण्याचा प्रयत्न करा, बेरीज, म्हणा सर्वांनी बेरीज। चेहरा, गणित, जिराफ, अननस, म्हणा सर्वांनी अननस। विचार, आरसा, फणस, आवळा, तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत म्हणा कावळा, कविता, झुणका, दुपार, पुलाव, छानदार, विमान, चिमणी, आरती, काकडी, सजावट, गुलाब, खेळाडू, खेळणी, बेडूक, खिडकी, बॅटरी, ऐचे स्वरचिन्ह असलेले शब्द बॅटरी, कॅमेरा, जॅकेट, तराजू, दुसरा उकार म्हणजे दीर्घ उकार असलेले शब्द, कुलूप, लसूण। तर आता आपण व्यंजनांना ऐचे स्वरचिन्ह जोडूया आणि व्यंजनांचे लेखन व वाचन कसे करावे हे पाहूया। ऐ चौचर, ऐ, ऐच्या स्वरचिन्हाला म्हणतात ऐकार। ऐकार म्हणजेच व्यंजनांवर आपल्याला दोन मात्रा, व्यंजनाला आपल्याला दोन मात्रा जोडून व्यंजनांचे
लेखन व वाचन करायचे आहे. हे आहे ऐचे स्वरचिन्ह. आता ऐचे स्वरचिन्ह, ऐ हा स्वर, ऐचे स्वरचिन्ह म्हणजे ऐ हा स्वर, ह्या क ह्या व्यंजनामध्ये मिसळला की क चा उच्चार कसा होतो पाहूया आपण. हे पहा, क अधिक ऐचे स्वरचिन्ह, हे आहे ऐचे स्वरचिन्ह म्हणजे ऐकार. आता क ह्या व्यंजनामध्ये ऐ हा स्वर मिसळला की त्याचा उच्चार होतो कई. सर्वांनी म्हणा कई. आता आपण तुम्ही सर्वांनी मराठीच्या वहीमध्ये माझ्यासोबत म्हणा आणि लिहिण्याचा प्रयत्न करा. कला ऐचे स्वरचिन्ह जोडूया आणि क चे वाचन करूया कई. ऐचे स्वरचिन्ह म्हणजेच ऐकार. म्हणा सर्वांनी कई कई. ख ख ला ऐचे स्वरचिन्ह जोडूया आणि ख चे वाचन करूया खई. म्हणा सर्वांनी खई. खई. म्हणा सर्वांनी खई. ग ग ला ऐचे स्वरचिन्ह जोडले की ग चा उच्चार होतो गई. म्हणा सर्वांनी गई. ऐचे स्वरचिन्ह म्हणजे दोन मात्रा. ए च्या स्वरचिन्हाला आपण एक मात्रा दिली होती. आता ऐचे स्वरचिन्ह म्हणजेच व्यंजनांवरती आपल्याला दोन मात्रा द्यायच्या आहेत. दोन मात्रा व्यंजनाला जोडायच्या आहेत आणि व्यंजनांचा उच्चार कसा होतो हे पाहायचे आहे. घ घरातला घ. घ ला ऐचे स्वरचिन्ह जोडले की घचा उच्चार होतो घई. म्हणा सर्वांनी घई. चला ऐचे स्वरचिन्ह जोडूया आणि चचे वाचन करूया चचा उच्चार कसा होतो चई. म्हणा आणि लिहा छ. छला ऐचे स्वरचिन्ह जोडले की छचा उच्चार होतो छई. इयत्ता पहिलीमध्ये आपण अशा प्रकारे आईचे स्वरचिन्ह व्यंजनांना जोडून आपण अभ्यास केला होता. ज जला ऐचे स्वरचिन्ह जई. म्हणा सर्वांनी जई. झ झला ऐचे स्वरचिन्ह झई. ट टला ऐचे स्वरचिन्ह टई. ठ ठशातला ठ. ठला ऐचे स्वरचिन्ह जोडूया आणि ठचे वाचन करूया ठई. ड डला ऐचे स्वरचिन्ह डई. ढ ढगातला ढ. ढला ऐचे स्वरचिन्ह ढई. बाणातला ण. नला ऐचे स्वरचिन्ह जोडूया आणि ण चे वाचन करूया नई. त तराजूतला त. तला ऐचे स्वरचिन्ह तई. म्हणा सर्वांनी तई. थ थव्यातला थ. थला ऐचे स्वरचिन्ह थई. द दरवाजातला द. दला ऐचे स्वरचिन्ह जोडूया आणि द चे वाचन करूया दई. म्हणा सर्वांनी दई. तुम्ही सर्वांनी म्हणा आणि तुमच्या मराठीच्या वहीमध्ये माझ्यासोबत लिहिण्याचा प्रयत्न करा. ध धरणातला ध. धला ऐचे स्वरचिन्ह जोडले की ध चा उच्चार होतो धई. न नला ऐचे स्वरचिन्ह नई. प पतंगातला प. पला ऐचे स्वरचिन्ह पै. फ फणसातला फ. फला ऐचे स्वरचिन्ह
जोडूया आणि फ चे वाचन करूया. फ चा उच्चार कसा होतो? फाई. ब, ब ला आई चे स्वर चिन्ह वई. म्हणा सर्वांनी बई. भ, भ चा भ ला आई चे स्वर चिन्ह जोडूया आणि भ चे वाचन करूया भई. म्हणा सर्वांनी, तुम्ही म्हणा आणि लिहा. म, म मला आईचे स्वरचिन्ह जोडूया आणि मचे वाचन करूया. मचा उच्चार कसा होतो? आईचे स्वरचिन्ह जोडले की मई. य, य ला आईचे स्वरचिन्ह म्हणजे ऐकार जोडूया आणि यचे वाचन करूया यई. र, र ला ऐकार जोडूया आणि रचे वाचन करूया रई. ल, ल ला आईचे स्वरचिन्ह म्हणजेच ऐकार अक्षर व्यंजनांवर दोन मात्रा. दोन मात्रा म्हणजे एक मात्रा आणि एक, एक दोन, दोन मात्रा. ल ला ऐकार जोडला की ल चा उच्चार होतो लई. व ला आईचे स्वरचिन्ह जोडूया आणि व चे वाचन करूया वई. श, शामृगातला श. श ला आईचे स्वरचिन्ह जोडूया आणि क्ष चे वाचन करूया क्षई. म्हणा सर्वांनी क्षई. श, षटकोनातला श. श ला आईचे स्वरचिन्ह जोडले की श चा उच्चार होतो शई. म्हणा सर्वांनी शई. स, स ला आईचे स्वरचिन्ह जोडूया आणि स चे वाचन करूया सई. म्हणा सर्वांनी सई. ह, ह ला आईचे स्वरचिन्ह म्हणजेच ऐकार जोडूया आणि ह चे वाचन करूया हई. ळ, बाळातला ळ. ळ ला आईचे स्वरचिन्ह जोडले की ळ चा उच्चार होतो लई. क्ष, क्षामृगातला क्ष. क्ष ला आईचे स्वरचिन्ह जोडूया आणि क्ष चे वाचन करूया क्षई. म्हणा सर्वांनी क्षई. ज्ञानेश्वरातला ज्ञ. आणि ज्ञ ला आईचे स्वरचिन्ह जोडले की ज्ञ चा उच्चार होतो ज्ञई. म्हणा सर्वांनी ज्ञई. आता पुन्हा एकदा आपण वाचन करूया. कई. म्हणा सर्वांनी कई. खई. गई. घई. चई. छई. जई. झई. टई. ठई. डई. ढई. नई. तई. थई. दई. धई. नई. पई. फई. बई. बई. भई. मई. यई. रई. लई. वई. शई. शई. सई. हई. ळई. क्षई. ज्ञई. तर बालमित्रांनो, आज तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये व्यंजनांना ऐकार जोडा आणि व्यंजनांचे लेखन व वाचन करण्याचा प्रयत्न करा. बालमित्रांनो, आत्ताच आपण ऐचे स्वरचिन्ह म्हणजेच ऐकार व्यंजनांना जोडून व्यंजनांचे लेखन व वाचन कसे करावे हे अभ्यासले. तर आता आपण यावर आधारित शब्द लेखन व वाचन करणार आहोत. तुम्ही सर्वांनी मराठीच्या वहीमध्ये माझ्यासोबत म्हणायचे आहे आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहायचे आहे. चला तर मग म्हणा माझ्यासोबत सर्वांनी कई. बघा, क ला ऐचे स्वरचिन्ह जोडले की क चा उच्चार होतो कई. आणि र ला दीर्घ वेलांटी री. शब्द वाचूया कैरी. आता आपण इयत्ता पहिलीमध्ये अक्षरांची फोड करून शब्द कसे तयार करायचे हे अभ्यासले होते. हे पहा, क ला ऐकार
कई अधिक रला दीर्घ वेलांटी री शब्द तयार झाला कई री अशा प्रकारे आपण अभ्यासले होते. पुढील शब्द आहे थैली. थला ऐकार जोडला की थचा उच्चार होतो थई आणि लला दीर्घ वेलांटी ली. वाचन कसे करावे शब्दांचे थई ली थैली. मला सर्वांनी थैली पहा इथे थ अधिक ऐकार म्हणजे ऐचे स्वर चिन्ह अधिक लला दीर्घ वेलांटी ली. पूर्ण शब्द तयार झाला थई आणि शब्द तयार करताना आपण अधिक चिन्ह देत नाही. अधिक आणि हे कसे बरोबर चिन्ह आहे की आपण चिन्ह लिहत नाही. पूर्ण शब्द तयार झाला थला ऐकार जोडला की थचा उच्चार होतो थई आणि लला दीर्घ वेलांटी ली. शब्द तयार झाला थैली. मला सर्वांनी थैली. पुढील शब्द आहे पैसे. पला ऐकार जोडला की पचा उच्चार होतो पै आणि सला ऐकार से पैसे. मैदा बघा मला ऐचे स्वर चिन्ह जोडूया आणि मचे वाचन करूया मै आणि गला काना दा मैदा. सई म्हणजे सला ऐकार सई नी क सैनिक. म्हणा सर्वांनी सैनिक. सर्वांनी म्हणा आणि मगच लिहा सैनिक. पुढील शब्द आहे बला ऐकार जोडला की बचा उच्चार होतो बई ल गला काना गा आणि डला दीर्घ वेलांटी डी. पूर्ण शब्द वाचूया बई ल गाडी बैलगाडी. पुढील शब्द आहे पै ठ न. पहा इथे पला ऐकार जोडला की पचा उच्चार होतो पै ठ ण पैठण. म्हणा सर्वांनी पैठण. कै ला स कैलास. बैठक बैठक बैठक. शै ला म्हणजे लला काना ला आणि शला शला ऐकार शै लला काना ला शैला. म्हणा सर्वांनी शैला. भै र व अशा प्रकारे सर्वांनी लिहिण्याचा प्रयत्न लिहिण्याचा आणि वाचण्याचा प्रयत्न करा. भैरव भैरव. मै दा न मैदान. दै नी क दैनिक. वै शा शला काना शा ख. वै शा ख वैशाख. भै वै वै भ व वैभव. मला सर्वांनी वैभव. वै र ण वैरण. आता पुन्हा एकदा आपण या शब्दांचे वाचन करूया. कैली. म्हणा सर्वांनी कैली. थैली. पैसे. मैदा. सैनिक. बैलगाडी. पैठण. कैलास. बैठक. शैला. भैरव. मैदान. दैनिक. वैशाख. वैभव. वैरण. तर अशा प्रकारे बालमित्रांनो आज आपण ऐचे स्वर चिन्ह म्हणजेच दोन मात्रा म्हणजेच ऐकार व्यंजनांना जोडून व्यंजनांचे लेखन म्हणजे उच्चार कसा व्यंजनांचा उच्चार कसा करावा किंवा व्यंजनांचे लेखन वाचन लेखन व वाचन कसे करावे शब्दांचे लेखन व वाचन कसे करावे हे अभ्यासले. तर आज तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये शब्द लेखन व वाचन तसेच व्यंजनांना ऐकार जोडून त्यांचे लेखन व वाचन करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.